श्री स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामीमाई या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमाई स्वागत आहे. सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन सर्वांच्यावर स्वामीची कृपा राहो हे स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. आजचा हा व्हिडिओ आपण स्वामींचे नातू म्हणजेच दादा महाराज यांच्यावर आहे. ज्या भक्तांना जे काही समस्या असेल तर त्यांनी ह्या दादांना तुम्ही शेअर करू शकता. ह्या दादांचा वारसा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर सर्व भक्तांना भक्ती दिली जाते जेणेकरून भक्तांच्या समस्या सुटतील. तसेच प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी रात्री 9:30 टेलिग्राम ग्रुपवर स्वामींची भक्ती कशी केलं पाहिजे, स्वामींच्या जवळ आपण कसे जायला पाहिजे याबद्दल बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरावर त्यांचं शंका निरसन केले जाते. त्यामुळे ज्यांना कोणाला ह्या दादांच्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांनी होऊ शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्या दादांच्या ग्रुपची लिंक शेअर केली आहे, त्या तुम्ही जॉईन करू शकता. श्री स्वामी समर्थ ज्यांना यूट्यूबवरून म्हणजे ग्रुपला जॉईन होता नाही येत त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. कॉल कोणीही करू नका प्लीज. त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी त्यांना प्रत्येकांना मी त्या दादांचा व्हॉट्सअप ग्रुपची मी लिंक शेअर करते. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण आता स्वामींचे नातू दादा महाराज स्वामींच्याबद्दल काय म्हणतात हे आपण ऐकून घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. स्वामी सकाळ आपली ही सकाळ सुख समृद्धी आणि भरभराटीची जाऊ दे. आज आपण संध्याकाळी रात्री 9:30 निरूपण घेणार आहोत आणि रविवारी सुद्धा आपण 9:30 निरूपण घेणार आहोत. खूप स्वामी भक्तांचा आग्रह आहे की निरूपण आठवड्यातून 3 वेळा घ्या. तर माझा प्रयत्न असेल मी आठवड्यातून 3 वेळा निरूपण घेण्याचा. स्वामी जशी आज्ञा देतील, स्वामी जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी ते करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही आणि मी हे सर्व स्वामी भक्त आहोत, तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. आपण सर्वजण माय माऊलीची भक्ती करतो आणि ही भक्ती जी आहे ही आपल्याला तारून देणारी आहे. हे पुष्कळ स्वामी भक्तांना सांगितलंय की सेवा हा शब्द वापरू. सेवा शब्द आला की तिथे द्वैत निर्माण होतो, नौकर आणि मालक ही भूमिका द्या. स्वामी ही आपली आई आहे, आईची भक्ती करायची आणि आईची भक्ती केली की आई आपल्याला सर्व काही देते. लहान मूल ही सेवा करत नाही, लहान मूल हा नैसर्गिकपणे आईवरती प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी आईच्या मनामध्ये वात्सल्याचे झरे फुटतात व आई त्या पाल्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याचा प्रयत्न करते. त्याच्या सर्व हट्ट त्याचे सर्व लाड पुरवतात आणि ही आपली माय माऊली श्री स्वामी समर्थ यांना आपल्या आई मानून त्यांच्याकडे आपण आपल्या हट्ट पुरवण्याची काळजी घेतली पाहिजे. महाराज तुमचे सर्व हट्ट पुरवतात, आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी मागितलं पटकन मिळालं पाहिजे असं होत नाही, कुठेतरी आपलं प्रारब्ध असतं, आपले भोग असतात, ते अडथळे निर्माण करत असतात. बटन दाबल्यावर लगेचच लाईट लागतो तशी भक्ती होत नाही. भक्तीमध्ये परीक्षा असते आणि परीक्षा पास झालं की महाराज तुम्हाला भरभरून देतात. पहिल्यांदा महाराज तुमचं प्रारब्धामध्ये असलेले अडथळे दूर करतात आणि मग तुम्हाला सर्व देतात. म्हणून महाराज देताना उशिरा देतात पण खूप देतात हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.